गावकरी ते रावणाकरी असे म्हटले जाते. एकीचे बळ वापरल्याने बावनभीर पंचाळा, पळसोडा येथील सरपंच व गावकऱ्यांच्या सामूहिक लोकलढ्याला अखेर यश आले आहे. सोनाळा वीज उपकेंद्रासमोर सुरू असलेले आमरण उपोषणाची यशस्वी सांगता अखेर 7 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आली. वीज वितरण कंपनीचे अधिकारी सुतासारखे सरळ होऊन 3 दिवसात प्रलंबित वीज समस्या मार्गी लावल्याने 6 अभियंता बोदळे यांच्या हस्ते शरबत घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. गावातील लोंबकळलेल्या वीज वाहिनी तार डीपीची दुरुस्ती, झाडांच्या फांद्या दुरुस्ती करण्यात आल्या, तर उपरोक्त 3 गावांसाठी निंबाळकर व इंगळे तंत्रज्ञ यांची नेमणूक करण्यात आली आहे. वाढीव पोलचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे असे उपकार्यकारी अभियंता नवलकर यांनी लेखी दिले आहे. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय ढगे, वावणबीर सरपंच गजानन मनसुटे, पंचाळ सरपंच अनिल खानजोड, पळसोडा सरपंच सदाशिव कुचकार, बावणबीर उपसरपंच शेख नजीर, विनय तिखिदे, आकाश काळमेघसह गावकऱ्यांनी उपोषण सोडले. MCN न्यूज करिता सतीश वानखळे, सोनाळा. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला गेल्या 2 वर्षापासून आम्ही वारंवार आमचे तात्पुरते साध्या ज्या अडचणी आहेत त्या सांगून सुद्धा ते ऐकायला तयार नाहीत. त्यांना याआधी 1 महिन्यापूर्वी निवेदन देऊन सर्व मागण्या सांगितल्या होत्या, परंतु त्या ते मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळे शेवटी नाईलाजास्त आज दिनांक 5/9/2022 रोज दुपारी 12 वाजतापासून पळसोळा येथील सरपंच, बावनबीर येथील सरपंच आणि पंचाळा येथील सरपंच यांच्यासहित आम्ही सर्व इथं उपोषणाला बसलो आहोत. जोपर्यंत आम्ही केलेल्या मागण्या मान्य होणार नाहीत आणि आमच्या शिवारातील विद्युत पुरवठा जोपर्यंत सुरळीत होणार नाही आणि जोपर्यंत विद्युतचे जे नादुरुस्त डिप्या आणि लोंबकलेल्या तारा हे सर्व व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण, कितीही त्यांनी आम्हाला निवेदन देऊन विनंती केली तरी आम्ही सोडणार नाही. जोपर्यंत ते आम्ही केलेल्या मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही सर्वांसहित उपोषण सोडणार नाही. उद्यापासून आज आम्ही 7 जण उपोषणाला बसलो, उद्यापासून 15 जण उपोषणाला बसतील, परवाच्या दिवशी 22 जण बसतील. दररोज उपोषणकर्त्यांची संख्या वाढत राहील याची